डॉक्टर शिल्पा नाईक एंड वेलकम टू अर्बन ओएसिस। रोज माझी बागेत चक्कर असते ती पानं गोळा करायला। फुलं मी तोडत नाही बागेमधली, फुलं ही मधमाशा फुलपाखरं ह्यांचं अन्न असतं, त्यांना त्याच्यातनं मध पाहिजे असतो, त्यांचं अन्न असल्यामुळे मी फुलं तोडत नाही। तोडली तर जास्वंदीची वगैरे संध्याकाळी तोडते, म्हणजे चार पाचच्या वेळेला। पण मी पानांसाठी येते बागेमध्ये। मी माझ्या बागेतली खूप प्रकारची पानं वापरते वेगळी वेगळी, आपण पुढे व्हिडिओजमध्ये बघूया कशी कशी काय काय पानं वापरता येतात। साधारण आपल्या किचनमध्ये रोज लागणारी जी पानं असतात जी गोळा करते मी, ती म्हणजे गवती चहा, सकाळचा चहा मध्ये गवती चहा, सकाळ संध्याकाळचा चहा गवती चहाची पानं, नंतर ब्रेकफास्टसाठी स्वयंपाकासाठी कढीपत्त्याची पानं, नंतर जेवण झाल्यावर विड्याची पानं, आठवड्यातनं 3-4 विड्याची पानं असतातच। मी घरची सुपारी पण बनवते, इथे विड्याच्या पानाचा पण वेल आहे। मघईवाला आणि अजून एक दुसरा आहे तो कलकत्तावाला, कधी मघईचं पान तोडते कधी कलकत्त्याचं पान। निसर्गाची किती कमाल आहे, किती प्रकारची पानं असतात, त्यांना किती वेगळा वेगळा सुगंध, वेगळ्या वेगळ्या चवी असतात। तर ही तर रोजच्या वापरातली पानं। आपण अजून एक पान बघूया जे मी वापरते रेग्युलरली, आठवड्यातनं एकदा तरी वापरते, ते म्हणजे कटुकचं झाड आणि कटुकची पानं। तर ती माझ्या दुसऱ्या बाल्कनीमध्ये आहे, जी किचनच्या जवळ एक छोटी बाल्कनी आहे, तिथे ते मदर प्लांट आहे, तर आपण ते बघूया। हे कटुकचं झाड, ह्याला मल्टी व्हिटॅमिन किंवा ऑल व्हिटॅमिनचं झाड पण म्हणतात। ह्याचा सायंटिफिक नेम आहे सॉरोपस अँड्रोगायनिस। तर हे असं बुशी राहतं, असं उंच उंच वाढतं आणि अशा ह्याच्या ह्या ब्रांचेस आहेत अशा ह्याच्या ब्रांचेस, आणि हे मॅक्झिमम असं 6 फुटापर्यंतच उंच वाढतं। कटुक किंवा मल्टीव्हिटॅमिनचा प्लांट ह्याला सेमी शेड आवडते, खूप उन्हामध्ये ह्याची पानं जरा ड्रूप होतात, त्यामुळे हे सेमी शेडमध्ये मोठ्या मोठ्या झाडांच्या खाली किंवा जिथे सावली येते बाल्कनीमध्ये टेरेसेसमध्ये, तिथे हे खूप छान येतं। ह्याची फक्त एक रिक्वायरमेंट असं की ह्याला जरा पाणी लागतं रेग्युलरली, नाहीतर ह्याची पानं ड्रूप होतात। तेवढं लक्ष दिलं की बाकी हे खूप लो मेंटेनन्स, इझी ग्रोईंग, हे पटापटा वाढतं। म्हणजे तुम्ही तोडत राहिली ह्याची पानं तरी, हे टॉपची तोडत राहिली कवळी कवळी पानं तरी, हे पटापटा त्याला ब्रांचिंग येतं आणि छान वाढत राहतं। ह्याची पानं वापरतात डे टू डे कुकिंगमध्ये वापरतात। हे झाड मोस्टली साऊथ ईस्ट एशियन कंट्रीज म्हणजे इंडोनेशिया, मलेशिया, बोर्नियोमध्ये हे व्हेजिटेबल म्हणून वापरतात। तर ह्या साऊथ ईस्ट एशियन कंट्रीजमध्ये हे रेग्युलरली खूप ह्याचा वापर होतो कुकिंगमध्ये। कटुकचं मल्टीव्हिटॅमिनचं झाड हे पेरेनियल झाड आहे, म्हणजे आपल्याकडे एकदा लावलं की आपल्याकडे वर्षानुवर्ष येतं, बहुवर्षीय झाड आहे, खूप लो मेंटेनन्स, इझी टू केअर। माझ्याकडे हे झाड 8 वर्ष किंवा जास्तीच झाले असतील। मी ह्याचे कितीतरी कटिंग्स किती लोकांना दिलेले आहेत, खूप इझिली हे कटिंगपासून येतं। म्हणजे तुम्ही जस्ट कट केली ह्याची फांदी कुठली आणि पेरली मातीमध्ये तरी ते परत त्याला, आणि वरचा टॉप कट करत राहिला तर त्याला ब्रांचिंग पण येतं आणि मस्त बुशी होतं हे झाड आणि असं सरळ सरळ वाढतं छानपैकी। तर हे स्वीट लीफ बुश किंवा मल्टीव्हिटॅमिनचं झाड आहे कटुक। ह्याच्या पानाची चव गोड असते, म्हणजे जसं शेवग्याच्या पाना आपण खातो मोरिंगा लीव्स, त्याची जरा कडसर असते, पण हे आपण इझिली नुसतं पण कोवळं कोवळं पान असं खाऊ शकतो। तर ह्याची चव अशी
मटारसारखी म्हणतात, पण मला जरा अशी विलायती चिंच वगैरे असते तशी ती जी चव असते तशी थोडी ह्याची चव असते तर आणि गोड असते, त्यामुळे हे सलाड्समध्ये खूप छान लागतं कोवळं कोवळं. आणि जर मेच्युअर्ड असेल तर त्याच्यामध्ये विटॅमिन अँड बाकी मिनरल कंटेंट जास्ती असतो, पण मग ही कुक करायला लागतं स्टर फ्रायमध्ये थोडंसं कुक करायला लागतात मेच्युअर्ड लीव्स. तर ह्या मेच्युअर्ड लीव्समध्ये कोवळ्या पानामध्ये, ह्याचं नावच ऑल व्हिटॅमिन मल्टीव्हिटॅमिन झाड आहे, तर ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन्स तर असतातच, ए बी के व्हिटॅमिन्स असतात, मिनरल्स असतात, कॅल्शियम, फॉस्फरस, आयर्न, आणि महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये ह्या पानांमध्ये प्रोटीन्स असतात. तुम्ही ह्या पानाचं स्पिनच किंवा पालकाच्या पानाशी कम्पेअर केलं तर कुठल्याही पानामध्ये प्रोटीन नसतं, पण स्वीट लीफ बुशच्या पानामध्ये 6.4% प्रोटीन असतं. त्यामुळे हे मेडिसिनल प्लांट आहे, पण मेडिसिनल असल्यामुळे ह्याचा वापर रोज असा करायचा नाही, त्याचा वन्स अ वीक ट्वाईस अ वीक असा केलेला चांगला. तैवानमध्ये तुम्ही गुगलवर सर्च करू शकता, मध्ये काही वर्षापूर्वी फॅट डाएट आलं होतं, हे खूप खाल्लं लोकांनी, रोज भरपूर पानं, आणि मग त्यांना त्याचा खूप त्रास झाला. कोणतंही अशी भाजी आपल्या भारतीय डाएटमध्ये तर आपण एकच भाजी किंवा एकच पदार्थ असा रोज असा खातच नाही एवढा, आणि जास्ती क्वांटिटीमध्ये आपण खात नाही, त्यामुळे हा वन्स अ वीक ट्वाईस अ वीक खाल्लेला खूप चांगला. आणि ह्याच्या पानामध्ये पॅपॅवेरिन नावाचं एक केमिकल असतं जे ब्लड प्रेशर लोअर करतं, खाली कमी करतं, त्यामुळे हा वन्स अ वीक ट्वाईस अ वीकच खाल्लेला चांगला. तर ही पानं सगळी आपल्या बागेतली, इवन कटुकचं पान आपण तेव्हाच खाऊ शकतो जेव्हा आपण ह्याच्यावर काही पेस्टिसाईड्स केमिकल्स काही मारत नाही. आपण आपल्या बागेमध्ये खरंच कोणतेही पेस्टिसाईड केमिकल्स मारायची गरज नसते, तरच ते ऑर्गॅनिक गार्डनिंग आणि आपल्याला त्याचा फूड गार्डन म्हणून वापर होऊ शकतो. कटुकची कोळी पानं सॅलडमध्ये वापरतात, आणि बाकी स्टर फ्राय आणि सूप्स करायला खालची मॅच्युअर्ड पानं पण चालतात. तर ही पानं अशी काढतात, ही अशी ओढून, फक्त दोन बोटात ना अशी ओढून काढायची असतात, ही अशी काढतात पानं. आणि ह्याचं कोवळी पानं काढायला ह्याचा टॉप पण असा काढून टाकता येतो, असा कट करून टाकायचा, आणि मग इथे असं ब्रांचिंग येतं पुढे, ह्याला आलेलं आहे मी ह्याचं हे ब्रांचिंग, असं कट केलं की परत तिथे असं ब्रांचेस येतात. तर ह्या पानापासून सूप खूप छान बनतं, म्हणजे खूप इझी आहे. साधी सूप म्हणजे घोसाळ्याचं जर तुम्ही कट करून ते उकळलं आणि त्याच्यामध्ये कटुकची पानं टाकली, थोडं सीझनिंग कुठलं टाकलं की झालं सूप. मग त्याच्यामध्ये तुम्ही टोफू टाकू शकता, मशरूम टाकू शकता, खूप सिम्पल सूप करू शकता. किंवा कोकोनट मिल्कचा बेस घेऊन जसं थाय करी टाईप असतं, तसं कोकोनट मिल्कमध्ये टोफू, कटुक, जिंजर आणि रेड चिली पेपर असं घालून सूप केलं तरी खूप हेल्दी न्यूट्रिश. त्याच्यामध्ये बीन्स घातले, स्प्राउट्स घातले, तर बॉइल्ड स्प्राउट्स घातले तर अजून न्यूट्रिशियस फुल मील. साऊथ ईस्ट कंट्रीजमध्ये हे असं सूप राईस बरोबर खातात फुल मील म्हणून. बोर्नियोमध्ये ह्याचं व्हेजिटेबल, कटुकचं व्हेजिटेबल म्हणून खात. तमिळ भाषेमध्ये पण ह्याला नाव आहे थवसी मुरुंगई, मला माहीत नाही मी उच्चार बरोबर केला का, पण त्यांच्या पण रेसिपीज तुम्हाला यूट्यूबवर मिळतील, किंवा मी लिंक टाकू शकते, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका कमेंट करून, मी ह्याच्या रेसिपीज पण तुम्हाला पोस्ट करते. हे झाड पक्ष्यांना फार आवडतं, बुलबुल तर ह्याला फुलं येतात, छोटी छोटी लाल लाल फुलं असतात, विंटरपासनं समरमध्ये असतात ती, तर ती खूप गोड फुलं असतात, छोटी छोटी लाल अखंड पूर्ण फांदीवर फुलं असतात, आणि मग त्याचे छोट्या छोट्या फळं होतात छोटी छोटी तयार, आणि ती खायला इतके पक्षी येतात ह्या झाडावर. बुलबुलचं तर प्रचंड आवडतं हे झाड आहे, आणि हे कायम ह्याच्यावर पक्षी येत असतात,
आणि मग तो बुलबुलचा चिवचिवाट ऐकायला इतकं मस्त वाटतं. आजकाल भाज्यांमधली पौष्टिकता कमी झालेली आहे, केमिकल पेस्टिसाईड्स फर्टिलायझर्स बाहेर वापरतात, आपल्याला माहिती नसतं कशाप्रकारे उगवल्या असतात, त्यामुळे ती पौष्टिकता कमी होते. शिवाय व्हरायटी पण जी भाज्यांची मिळत होती ती आता खूप लिमिटेड झाली आहे. भाज्या त्याच बऱ्यापैकी आपल्याला भाज्या मिळतात, तर अजून न्यूट्रिशनल व्हॅल्यू आपल्या फूडमध्ये वाढवायला अशी फूड प्लांट्स, फूड देणारे प्लांट्स, न्यूट्रिशियस मेडिसिनल प्लांट्स, परत आपण ऑर्गॅनिक गार्डनिंग करतो त्यामुळे खूप ऑर्गॅनिक लीव्ज आपल्याला मिळू शकतात, तर असे प्लांट्स आपल्या गार्डनमध्ये खरंच खूप इसेन्शियल आहेत, कारण मग त्यामुळे आपले आरोग्य उत्तम ठेवायला पण मदत होते आणि आपलं मन पण खूप प्रसन्न करतात ही झाडं अशी. तर फ्रेंड्स, तुम्हाला अशा झाडांची ओळख, आज आपण कटुकशी ओळख करून घेतली, मल्टीव्हिटॅमिन ऑल व्हिटॅमिन प्लांट, अजून अशा झाडांची ओळख करून घ्यायची असेल, माझ्या गार्डनमध्ये भरपूर आहेत अशी लीव्ज मी जे वापरते ती झाडं, मेडिसिनल प्लांट्स अशी बरीच आहेत, ती जर तुम्हाला आवडत असेल त्याची माहिती करून घ्यायला तर जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा या चॅनलला, लाईकचं बटन दाबा, कमेंट करा. सी यू नेक्स्ट वीक. थँक्यू.